काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमांमधील मुलाखतींमुळे ठाकरे गटामध्ये नाराजी निर्माण झाल्याचं दिसून येतंय, कारण महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या चर्चेपेक्षा वेगळे मुद्दे हे मुलाखतींमध्ये बोलले जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। जाधवांचा रोख मुख्यत्वे नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्याकडे होता। पूर्वी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, काय धोरणात्मक निर्णय घेण्यात आला या संदर्भामध्ये तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी येऊन प्रसार माध्यमांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती दिली। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांनी देखील मीडियाला दिलेली मुलाखत ही मी शब्दशः पाहिली। यांच्या स्वतंत्र मुलाखती मात्र काहीतरी वेगळं दर्शवतायत असं मला वाटतं।